नमस्कार सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणी बनवायची माझी सोपी साधी पद्धत शेअर करणार आहे. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही डोळे झाकून ही रेसिपी फॉलो करा, 100% तुमची चिकन बिर्याणी खूप टेस्टी बनेल, चटपटीत बनेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग आजच्या छानशा कुकिंग ब्लॉग सुरुवात करूया. या इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि मुद्दाम मी चिकनचे पीसेस मोठे मोठे ठेवलेले आहेत. तर सर्वात अगोदर मी आता चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे. तर इथे मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, त्याचसोबत 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. मीठ मी टाकणार आहे 1 ते 1.5 चमचा. पूर्ण ग्रेव्हीचं मीठ मी आत्ताच टाकणार आहे. ही आहे लाल मिरची पावडर, ती मी टाकणार आहे 2 चमचे. आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं आपल्याला यूज करायचं आहे. इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे, बिया काढून टाकलेल्या आहेत आणि संपूर्ण 1 लिंबाचा मी रस इथे टाकणार आहे. लिंबाचा वापर नक्की करा, त्याने आपल्या बिर्याणीला चटपटीतपणा येतो. गरम मसाला पावडर 1 चमचा. ही गरम मसाला पावडर घरगुती बनवलेली आहे. त्याचसोबत चिकन मसाला 1 ते 1.5 चमचा आणि त्यानंतर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे जवळपास 2 चमचे. ही आहे कसुरी मेथी. तर कसुरी मेथीला मी हातावर अशा प्रकारे क्रश करून टाकणार आहे. कसुरी मेथी मी जवळपास 2 चमचे वापरलेली आहे. आणि ही आहे रेडीमेड आलं लसूण पेस्ट, ती मी टाकणार आहे 2 चमचे. आणि फ्रेश आलं लसूण पेस्टसुद्धा मी यूज केलेली आहे. मी सहसा बिर्याणी बनवताना रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरते. तर आता हे सगळे मसाले आपण अगोदर चिकनला लावून घेऊयात आणि त्यानंतर बाकी दही वगैरे मी ॲड करणार आहे. तर चिकनच्या प्रत्येक पीसला हे मसाले मी चोळून चोळून लावते म्हणजे ते आतमध्येपर्यंत छान मुरतात. याला आपण मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा ठेवणार आहोत नंतर. तर आता याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. तर दही मी इथे 4 मोठे चमचे टाकलेलं आहे. हे दही जास्त आंबटही नाही आहे आणि खूप जास्त म्हणजे कमी आंबटसुद्धा नाही आहे, मध्यम आहे. त्याचबरोबर मी कापून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता दही, कोथिंबीर, पुदिना यांनासुद्धा चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. दही खूप जास्त आंबट वापरू नका. जर दही खूप जास्त आंबट असेल तर त्याची क्वांटिटी कमी करा. आता या चिकनला मी जवळपास 1/2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. या पातेल्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे. तर याच्यामध्ये मी जवळपास 1 ते 1.25 कप इतकं तेल टाकलेलं आहे कारण आपल्याला सुरुवातीला हा कांदा तळून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे पातळ पातळ चिरून घेतलेले आहेत आणि याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कोणत्याही दम बिर्याणीमध्ये हा कांदा जर आपण टाकला तर बिर्याणीची चव आणखी वाढते. कंपल्सरी आहे हा कांदा याच्यामध्ये टाकणं. तर पहा, आता याला मी सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेते. पहा, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा कांदा पटकन काढून घेते. हा कांदा अजिबात करपवायचा नाही आहे आपल्याला. आपण कांदा काढून घेतल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे तो लालसर होतो. तर आता मी इथे काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि तेसुद्धा मी हलके सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. काजूचा वापर करणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण तळलेले काजू बिर्याणीमध्ये खूप छान लागतात आणि आपली बिर्याणी आणखी रिच होते. म्हणून असतील तर काजू नक्की वापरा. तर पहा, काजूचा रंग थोडासा बदलल्यानंतर मी यांना काढून घेतलेला आहे आणि इथे आपले तळलेला कांदा आणि काजू रेडी आहे. त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा आपला आळणी लागत नाही, त्याची टेस्ट आणखी वाढते. तर मी हे नेहमी करते, तुम्ही पण जरूर करा जर करत नसाल तर. आता याच तेलामध्ये आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे. तर सुरुवातीला मी तमालपत्र टाकलेली आहेत. तुम्ही हवं असल्यास आणखी खडा गरम मसाला सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. तर आता इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले होते, ते सुरुवातीला तेलामध्ये टाकलेले आहेत आणि या कांद्यांना थोडंसं लालसर होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. आता यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत.
सॉरी लालसरसुद्धा आहेत 2-3 मिरच्या, त्यांना मी मध्ये कट करून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा मी कांद्यासोबत 2 मिनिट फ्राय करून घेते. मिरच्या ऑप्शनल आहेत पण छान दिसतात बिर्याणीमध्ये मिरच्या. तर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, ही मी आत्ताच बनवलेली आहे. पहा आपल्या कांद्याचा कलर पण बदललेला आहे आणि आलं लसूण पण फ्राय झालेलं आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतले होते, तर ते मी पातेल्यामध्ये टाकले आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे. आपल्याला कांदा टोमॅटोची ही ग्रेव्ही बनवायचीच आहे, कारण त्यामुळे आपला जो बिर्याणीचा मसाला असतो त्याची क्वांटिटी वाढते, छान एकदम मस्त टेस्टी होतो हा चिकन मसाला. तर आता पहा याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकून घेत आहे. चिकनचे पीसेस मी मुद्दाम मोठे मोठे ठेवलेले आहेत, कारण बिर्याणीमध्ये खूप छान दिसतात ते, वाढतानासुद्धा सोपं जातं बिर्याणी वाढणं. तर ताटामध्ये जो काही दह्याचा मसाला होता तोसुद्धा मी सगळा पातेल्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता आपल्याला या चिकनला 4 ते 5 मिनिट हाय गॅस फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा कच्चेपणासुद्धा निघून जातो आणि दह्याला पाणी सुटतं, सगळे मसाले एकजीव होतात. तर मी 4-5 मिनिट याला फ्राय करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. पहा 4-5 मिनिट मी चिकन छान फ्राय करून घेतलं हाय गॅस फ्लेमवर आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर ज्या ताटामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच ताटामध्ये मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि सगळा मसाला त्या पाण्यामध्ये आल्यानंतर तेच पाणी मी चिकनमध्ये ॲड केलेलं आहे. तर आपल्याला या चिकनला जवळपास 70% शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आता मी या पातेल्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करून या चिकनला मी 15 मिनिट शिजवून घेणार आहे. आणि याच 15 मिनिटामध्ये मी बिर्याणीचा राईस तयार करून घेत आहे. तर हा 700 ग्रॅम इंडिया गेट बासमती तांदूळ आहे. तर याला मी 2 वेळा स्वच्छ धुवून कमीत कमी 1/2 तास तरी भिजत ठेवलेला आहे. आणि इथे आहेत खडे गरम मसाले, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते मी कोणकोणते वापरलेत. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे 1/2 कढई. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर मीठ मी जवळपास 2.5 चमचे टाकलेलं आहे. आपल्याला तांदूळ शिजवताना जास्त मिठाचा वापर करायचा आहे. तर यामध्ये मी खडे गरम मसाले टाकले, तमालपत्र, लवंग, मोठी विलायची, त्याचसोबत चक्रीफूल आणि हिरव्या मिरच्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत आणि हे मी 1/2 लिंबू याच्यामध्ये पिळलेलं आहे. त्याचसोबत मी 2 चमचे तेलसुद्धा या पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे. बारीक कापलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा याच्यात आपल्याला टाकायची आहे. या सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये मस्त येतो. तर पहा आता मी याला झाकून ठेवलं होतं लवकर उकळी यावी म्हणून, तर आपलं पाणी मस्त उकळायला लागलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तर झाऱ्याच्या मदतीने मी हा सगळा तांदूळ कढईमध्ये टाकलेला आहे. तांदूळ टाकल्यानंतर याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे पाण्याची उकळी येणं बंद होतं, पण हाय गॅस फ्लेमवर 1 ते 2 मिनिटात उकळी यायला सुरुवात होते. तर पहा आता याच्यामध्ये उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिट हा तांदूळ उकळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायची आहे. लो गॅस फ्लेमवर आपल्याला हा तांदूळ शिजवायचा नाहीतर तो ओव्हरकुक होतो आणि आपली बिर्याणी इथेच फसते. तर पहा 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आपला तांदूळ किती छान खळखळीत उकळतो आहे, मस्त खूप सुंदर वास येतो आहे याचा. लिंबाचा वापर केल्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो पांढरा शुभ्र बनतो. पहा तांदूळ लांबलांब झालेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा तांदूळ जितक्या पटकन होईल तितक्या पटकन मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस बंद होईल. पहा आता मी हा काढून घेते. मस्त 60 ते 70% हा शिजलेला आहे, थोडीशी कणी बाकी आहे याच्यामध्ये. तर आता मी हा काढून घेते चाळणीमध्ये. ही प्रोसेस आपल्याला भरभर करायची आहे, कारण हा जो तांदूळ भिजवलेला असतो तो खूप पटकन शिजतो, त्याच्यामुळे जास्त वेळ याला गॅसवर ठेवायचं नाही. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तांदूळ आपला परफेक्ट शिजला तर आपली बिर्याणी परफेक्ट बनते, मोकळी सुटसुटीत बनते.
याच्यामध्ये जे आपण खडे गरम मसाले वगैरे टाकलेले आहेत ते तुम्ही काढूनही घेऊ शकता. मी इथे त्या लिंबाच्या साली मी टाकल्या होत्या त्या काढून घेते, कारण त्यानंतर कडसर लागतात. तर पहा त्याच्यावर लागलेला जो तांदूळ आहे तो मी काढलेला आहे आणि तिन्ही लिंबाच्या ज्या साली आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत. गरम मसाले मात्र मी ठेवणार आहे, ते छान दिसतात. पहा आपलं चिकन इकडे 15 मिनिट मस्त शिजलेलं आहे, जवळपास 80% तर नक्की शिजलेलं असणार आणि याचा रस्सासुद्धा थोडासा घट्ट झालेला आहे. तर आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा याला दम देऊ तेव्हा ते बाकी राहिलेलं शिजेल. तर यातले मी 2-3 मोठे पीसेस काढून घेते आणि थोडीशी ग्रेव्हीसुद्धा मी काढून घेणार आहे वरून टाकण्यासाठी. तुम्हाला जर जास्त लेअर लावायचे असतील तर तुम्ही यातला अर्धा मसाला काढून घेऊ शकता, म्हणजे 2-3 लेअर तुम्ही करू शकता. मी दोनच करते. तर आता याच्यावर मी तळलेला कांदा आणि काजू घालून घेतलेत आणि आपला जो 60-70% शिजलेला तांदूळ आहे मोकळा सुटसुटीत तो मी याच्यावर टाकून घेणार आहे. मी सगळा तांदूळ आत्ताच टाकणार आहे. मी तांदूळ का म्हणते, भात. तर हा जो भात आहे मस्त मोकळा सुटसुटीत झालेला तो मी सगळा याच्यावर टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2-3 लेअर बनवू शकता. पहा किती छान दिसतोय भात, पांढरा शुभ्र एकदम. आता याच्यावर मी तळलेला कांदा आणि काजू टाकून घेते. त्याचबरोबर मी थोडासा बिर्याणीचा जो मसाला आहे तो सुद्धा वरून थोडासा टाकणार आहे भातावर. छान फ्लेवर येतो याने. आणि आपण जे चिकनचे पीसेस काढून घेतले होते ते टाकणार आहे आणि त्याचा जो रस्सा आहे तो सुद्धा मी थोडा थोडा सगळीकडे पसरवणार आहे. आणि हे आहे केसर, जे मी 1/2 कप पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं 15-20 मिनिट, ते मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी कलरचा वापरसुद्धा करू शकता किंवा कलर नाही टाकलात तरीही चालेल. इथे मी बटर वितळवून घेतलेलं आहे, तर ते मी 2-3 मोठे चमचे याच्यावर टाकणार आहे. तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा तेलसुद्धा टाकू शकता. यामुळे आपल्या बिर्याणीला सुटसुटीतपणा येतो आणि चवसुद्धा वाढते. तर आता याला मी झाकून 15 मिनिट वाफ काढून घेणार आहे. त्याआधी मी याच्यावर वजन ठेवते. तर इथे मी एक जाड तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवले, म्हणजे आपली बिर्याणी खालून करपणार नाही. तर आता 15 मिनिट मी याला लो गॅस फ्लेमवर शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला काकडीची कोशिंबीर कशी बनवते मी ते दाखवणार आहे. ही दही आणि काकडीची जी कोशिंबीर आहे ती कोणत्याही दम बिर्याणीसोबत इतकी मस्त लागते, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे दम बिर्याणी आणि काकडीच्या कोशिंबीरीचं. तर मी 5-6 चमचे दही फेटून घेतले आहे, त्यामध्ये मी 2 तिखट मिरच्या कापलेल्या टाकलेल्या आहेत, त्यासोबत 1 बारीक कापलेला कांदा, 1 बारीक कापलेली काकडी आणि 1 टोमॅटो आहे छोट्या आकाराचा, त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे. हे आहे 1/2 चमचा मीठ, दही जास्त आंबट असेल तर थोडीशी साखर. मी खूप थोडीशी साखर घातलेली आहे. दही जर खूपच आंबट असेल तर साखर तुम्ही जास्त घाला, म्हणजे त्याचा आंबटपणा बॅलन्स होतो. आता या सगळ्याला आपल्याला मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही थोडंसं पातळसुद्धा बनवू शकता, म्हणजे थोडंसं पाणी घाला आणि थोडंसं दही पातळ करा, ते पण खूप छान लागतं. तर ही कोशिंबीर कोणत्याही दम बिर्याणीसोबत तुम्ही नक्की बनवून पहा, खूप मस्त अगदी आपल्या बिर्याणीची चव वाढते. तर आता याला मी 10 मिनिट बाजूला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण पाहूयात आपली बिर्याणी झाली की नाही. आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे, आता आपण बिर्याणी चेक करूयात. तर 15-20 मिनिट झालेले आहेत आणि मी 10 मिनिट याला हातसुद्धा लावलेला नव्हता. गॅस बंद केल्यानंतर मी असंच ठेवलं होतं पातेलं आणि तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी किती सुंदर दिसत आहे. घरामध्ये सगळीकडे बिर्याणीचा घमघमाट सुटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला बिर्याणीचा जो राईस आहे तो किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे, एकदम परफेक्ट.
कुठेही बिर्याणी ओवरकुक झालेली नाही आहे, चिकन खूप मस्त शिजलेलं आहे, भातसुद्धा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे। तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। गरमागरम अशी बिर्याणी खायला इतकी मस्त लागते, बाहेर मिळणाऱ्या बिर्याणीपेक्षा 1000 पटीने जास्त टेस्टी असते ही चिकन दम बिर्याणी। तर मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। 15 ते 20 मिनिट आपण याला जेव्हा दम देतो त्यानंतर झाकण न उघडता 10 मिनिट या बिर्याणीला तसंच सोडून द्यायचं आहे, म्हणजे ती अगदी व्यवस्थित त्याला दम बसतो आणि खूप मस्त शिजते। तर आता याच्यावर मी उरलेला जो पुदिना आणि कोथिंबीर आहे ते टाकून घेते। तर पुदिना बिर्याणीमध्ये नक्की वापरा, बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो पुदिन्याचा। तर आता मी तुम्हाला ताट वाढून दाखवते। तर बिर्याणीसोबत मी चिकनची ग्रेव्हीसुद्धा बनवलेली होती आणि काकडीची कोशिंबीर तर आहेच। आणि इथे मी कांदा घेतलेला आहे, कांदा लिंबू जर गरज पडलीस तर। तर हे आपलं बिर्याणीचं जे ताट आहे ते किती सुंदर दिसतंय। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, मस्त बनते, सर्वांना खूप आवडेल आणि सगळे तुमचं कौतुक मात्र नक्की करतील। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि हा कुकिंग ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला तुमचे फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग कुकिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय।